बातमीपत्रात आपलं स्वागत मी सार्या कुलकर्णी आता बातम्या पाहू विस्तारानं या वर्षीच्या ऊस हंगामात एक रकमी एफ आर पी देण्याबाबत साखर कारखानदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं एकमत झालं आहे त्याशिवाय साखरेचा दर वाढल्यास जादा रक्कम देण्याबरोबरच गेल्या वर्षीच्या हंगामातील थकीत रक्कम देण्याबद्दलही आजच्या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली ऊस दराबाबत तोडगा निघाल्यानं सोमवारपासून कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सुरू होतील त्यामुळे अकरा नोव्हेंबरच्या चक्का जाम आंदोलनातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापूर जिल्ह्याला वगळलं आहे राज्य शासनानं वीस ऑक्टोबर पासून ऊस कळीत हंगाम सुरू करण्याची कारखान्यांना परवानगी दिली आहे कोल्हापूर वगळता राज्यातील अन्य जिल्ह्यात काही साखर कारखाने सुरू झालेत मात्र शेतकरी संघटनांच्या दणक्यांमुळे कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने अजूनही बंद आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटना रघुनादादांची शेतकरी संघटना रयत क्रांती संघटना शेतकरी कामगार पक्ष आणि शिवसेनेनं यंदाच्या हंगामात ऊस दरासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे रयत क्रांतीच्या शेतकरी परिषदेत एफआरपी अधिक दोनशे रुपयांची मागणी झाली तर जयसिंगपूरच्या खासदार राजू शेट्टी यांच्या शेतकरी परिषदेत एफआरपीचा मूळ बेस साडेनऊ टक्के कायम ठेवून त्यावर दोनशे रुपये पहिली उचल मिळावी अशी मागणी झाली तसंच अकरा नोव्हेंबर रोजी ऊस दरासाठी चक्काजाम आंदोलनाचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलाय साखरेचे दर घसरल्यामुळे एफआरपी देण्यासारखी परिस्थिती नाही मग अतिरिक्त दोनशे रुपये कुठून द्यायचे असा प्रश्न पडल्यानं साखर कारखाने बंद ठेवण्यात आले तसंच एफ आर पीचे दोन टप्पे करण्याची मागणी साखर कारखानदारांनी केली या पार्श्वभूमीवर आज हॉटेल पॅवेलियन इथं जिल्ह्यातील साखर कारखानदारांची बैठक झाली त्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं सर्किट हाऊस इथं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे भगवान काटे सावकर मादनाईक सागर शंभू शेटे यांच्याशी चर्चा केली बाजारपेठेतील साखरेचे दर राज्य बँकेकडून मिळणारी उचल आणि एफआरपी याचा मेळ बसत नसल्याचं शेतकरी संघटनेच्या निदर्शनास आणून देण्यात आलं तर एफ आर एफआरपी आणि इतर मागण्यांवर स्वाभिमानी शेतकरी संघटना ठाम राहिले संघर्ष टाळण्यासाठी कारखानदारांनी दोन पावलं मागं घेत एफ आर एफआरपी देण्यास मान्यता दिली त्यानंतर राजू शेट्टी यांच्याशी संपर्क साधून त्यांना तोडग्याबाबत माहिती देण्यात आली त्यानंतर माजी मंत्री प्रकाश आवाडे आमदार हसन मुश्रीफ माजी आमदार पी एन पाटील पी जी मेढे राजेंद्र पाटील यड्रावकर गणपतराव पाटील माधवराव घाटगे यांच्यासह इतर कारखानदारांची चर्चा झाली अखेर माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी यावर्षीच्या हंगामातील ऊस दराच्या तोडग्याबाबत माहिती दिली एफ आर पी एक रकमे देण्याच्या संबंधीची आग्रही मागणी त्यांची होती ती आम्ही सगळेजण एफ आर पी देण्याच्या संबंधीचं मान्य करून कारखाने सुरू करायच्यासाठी आम्ही पुढे जातो आहे दुसरा मुद्दा मागचे काही पैसे मागचे म्हणजे मागच्या वर्षी एफ आर पी प्लस दोनशे रुपये द्या असा त्यांचा आग्रही होता त्याच्यामध्ये काही पैसे शे, काही शेतकऱ्यांना दिले गेले उपलब्ध आणि काहींचे राहिले जे राहिलेले पैसे आहेत ते उपलब्धनुसार राहिलेल्या लोकांना द्यावेत अशा पद्धतीचा तोडगा चर्त्या तिने घाला ठरवलं की साखरेचे दर जर खरोखरच वाढले चांगले वाढले तर मग आणखी काही देता आलं तर द्यायला हरकत त्या अशी चर्चा झाली आणि मग साखरेचे दर वाढल्याच्यानंतर परत सगळेजण बसून त्यासंबंधी किती देता येईल ह्याची चर्चा करायची आणि मग ते द्यायचं इथंपर्यंत चर्चा करून आम्ही आता त्या निर्णया आलो आहे ऊस दरासाठी राज्य सरकार मदत करण्यास तयार असल्याचं पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांनी सांगितलंय त्यामुळे पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखानदार आणि शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं माजी मंत्री प्रकाश आवाडे आणि आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितलं ऊस दराचा आज निघालेला तोडगा कोल्हापूर जिल्ह्यापुरता मर्यादित आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकर मादनाईक आणि भगवान काटे यांनी हा तोडगा मान्य असल्याचं सांगत महाराष्ट्रव्यापी चक्काजाम आंदोलनातून कोल्हापूरला वगळल्याची माहिती दिली एफ आर पी एक रकमी द्यायचं त्यांनी कारखानदारांनी कबूल केलेलं आहे आणि दोनशे रुपयेचं साखरेच्या दरानंतर वाढले तर आपण लगेच बसू त्याच्या चर्चा करू असं ठरलेलं आहे आणि शंभर टक्के आम्ही ते वसूल करू आणि मागचं जे गेल्या वर्षीचं एफ आर पी अधिक दोनशे रुपये काही कारखान्याने दिलेले नाहीत ते देखील द्यायची जबाबदारी आम्ही त्यांनी लगेच म्हणजे कुणाचं राहिलेत पन्नास शंभर ते देण्याची त्यांनी ग्वाही दिलेली आहेत आणि त्यासाठी आपण ही आंदोलनाची आज आंदोलन जिल्ह्यापुरत कोल्हापूर जिल्ह्यापर्यंत मागं घेतो उद्यानं ह्या मागण्या मान्य झाल्या असल्यामुळं उद्या कोल्हापूर जिल्ह्या असं महाराष्ट्र महाराष्ट्रभर आंदोलन चक्काजाम केलेलं आहे पण कोल्हापुरातल्या साखर कारखान्याने आम्हाला सहकार्य केल्यामुळं हे उद्याचं कोल्हापूरचं चक्काजाम आहे कोल्हापूर जिल्ह्यापुरतं मर्यादित मर्यादित आम्ही ते थांबवतो एफ आर पीचा बेस बदलण्याच्या धोरणाविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं न्यायालयात धाव घेतली आहे एफआरपीचा बेस साडेनऊ टक्के ठेवण्यासाठी न्यायालयीन आणि रस्त्यावरच्या लढाईसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना सज्ज असल्याचं काटे यांनी सांगितलं ऊस दराचा तिढा सुटल्यानं कोल्हापूर जिल्ह्यातील साखर कारखाने सोमवारपासून सुरू होतील तर रविवारपासून ऊस तोडणी सुरू होईल त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ऊसाचा प्रश्न तरी मिटला